भांबर्डे येथे संपर्क संस्थेच्या वतीने आदिवासी समूहातील लोकांसाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यासाठी मुळशी तालुक्यातील आदिवासी कातकरी जमातीमधील सुमारे 250 बंधू भगिनी उपस्थित होत्या. संपर्क संस्थेच्या वतीने आदिवासी कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी अटोकाट प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 151 कुटुंबांना उपजीविकेचे साधन व 223 मुलांचा शैक्षणिक खर्च संस्था उचलत आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन, बँजो साहित्य, मंडप साहित्य, मत्स्य व्यवसाय साहित्य, पेपर फाईल बनविणे, मिनी शॉप, परसबाग शेती असे अनेक उपजीविकेची साधने उपलब्ध करून त्यांचा सर्वांगीण विकास संस्था करीत आहे. या स्नेह मेळाव्यास संपर्क संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनु सिंग, शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय चाळक, ऑक्सफॉर्मच्या निकिता शिरोडकर, स्नेहा संस्थेचे सल्लागार अनिल लष्कर, दत्ता धामणकर, निलेश कदम, दिनेश भोयर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.